राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी उपमहापौर तसेच नगरसेवक दीपक मानकर आणि साधना वर्तक यांनी बनावट कागदपत्रे तयार करून आदिती दीक्षित आणि मेघा दीक्षित यांची फसवणूक केल्याचा आरोप माहिती अधिकारी कार्यकर्ता रवींद्र बराट यांनी केला आहे. दीपक मानकर व साधना वर्तक यांनी शिवाजीनगर येथील आदिती दीक्षित व मेघा दीक्षित यांच्या मालकीच्या मिळकतीचे बनावट बोगस दस्तऐवज तयार करून त्या दस्तऐवजांच्या आधारे रास्तापेठ येथील 481 रास्तापेठ या जागेच्या मूळ मालक जे मुकुंद दीक्षित आहे त्याच्याबरोबर त्याचा व्यवहार केला आणि आदिती दीक्षित व मेधा दीक्षितची करोडो रुपयाची मिळकत रास्तापेठाच्या प्रॉपर्टीच्या मोबदल्या पोटी म्हणून मुकुंद दीक्षितला देऊन टाकली. दीपक मानकर व साधना वर्तक यांनी इतरही अनेक जमिनींची फसवणूक केल्याबद्दल आदिती दीक्षितने कोथरूड पोलीस स्टेशन व विश्रांतवाडी पोलीस स्टेशनला जे गुन्हे नोंदवलेत त्या तपासादरम्यान ACP जयश्री गायकवाड मॅडम व EOW स्वाती देसाई मॅडम यांनी आदिती दीक्षितला विचारलं की दीपक मानकर व साधना वर्तकने काही डॉक्युमेंट दिले त्याच्यामध्ये 2 क्रमांक असे आढळून येतात की ते तुम्ही कुलमुक्त्यारपत्र दिले आहेत म्हणून. तेव्हा आदिती दीक्षितने सांगितलं असे कोणतेही कुलमुक्त्यारपत्र तिने दिलेले नाहीत व ते दस्त तुम्ही आणून द्या म्हणून त्या नंबरचे आणून द्या अशी विनंती पोलिसांनी केली असता आदिती दीक्षितने मला सांगितल्यावर मी तिला ते कागदपत्र उपलब्ध करून दिले. ते दस्त जे दीपक मानकर म्हणतोय आदिती दीक्षित व मेधा दीक्षितने लिहून दिलं ते आदिती व मेधाने लिहून दिलेले नसून ते सुप्रियाताई सुळे जे राष्ट्रवादीच्या खासदार आहेत त्यांच्या खरेदी मालकीच्या जमिनीचे औंच्या जागेचे आहेत आणि दुसरा दस्त नाईक नवरे ॲसोसिएट्स यांच्या औंच्या दुसऱ्या जागेचा. याचाच अर्थ काय दीपक मानकर व साधना वर्तक यांनी सुप्रियाताई सुळेंच्या मालकी हक्काच्या जमिनीच्या एका दस्ताचा क्रमांक तसेच नाईक नवरे यांच्या औंच्या जागेचा क्रमांक वापरून शासनाच्या 6 दुय्यम निबंध कार्यालय उपस्थित राहून बनावट बोगस दस्त तयार करून फसवणूक केली आहे. माझी अशी मागणी आहे की पोलीस आयुक्त कुणाचा कुठला मुहूर्त पाहतायत पोलीस जनतेला आव्हान करण्यासाठी. पोलीस आयुक्तांनी जर आव्हान केलं की अजून अशा किती एकट्या राहणाऱ्या विधवा महिलांना किंवा एकट्या राहणाऱ्या महिलांना ज्येष्ठ नागरिकांना फसवणूक केली असेल तर त्यांनी पोलिसांकडे येऊन तक्रार द्यावी असं जर आव्हान पोलिसांनी केलं तर 1760 केसेस दीपक मानकर साधना वर्तक विरुद्ध पोलिसांना उपलब्ध होतील.